बीएसएनएल अहमदनगर लँडलाईन, ब्रॉडबँड, मोबाईल, लीज लाईन इत्यादी दूरसंचार सेवा पुरवत आहे. वाजविदारात कार्यक्षम सेवा पुरवण्याच्या प्रयत्नात बीएसएनएल ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी नवीन पद्धती आणि योजना कार्यान्वित करीत आहे. ब्रॉडबँड वाढवण्यासाठी बीएसएनएल अहमदनगर वायरलेस मीडियाच्या माध्यमातून तसेच फायबरद्वारे ब्रॉडबँड कनेक्शन प्रदान करण्यासाठी विविध केबल टी व्ही ऑपरेटर आणि इतर टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रदाता यांच्याशी करार करण्याचं ठरवलं आहे. देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट आणि दूरसंचार सेवा पोहोचवण्यासाठी बीएसएनएलने देशातील ग्रामीण भागात 25,000 वायफाय हॉटस्पॉटची स्थापना करण्याचं ठरवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात 110 वायफाय हॉटस्पॉटची स्थापना केली जाईल आणि सध्या 10 वायफाय हॉटस्पॉट कार्यान्वित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील वायफाय हॉटस्पॉट्स व्यतिरिक्त बीएसएनएल अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी 40 वायफाय हॉटस्पॉटची स्थापना करत आहे. या वायफाय हॉटस्पॉटमधील डाउनलोड स्पीड परंपरागत 4G मोबाईल सेवेच्या वेगेपेक्षा अधिक असेल. भारत डिजिटल बनवण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातील स्वप्नपूर्ती योजना पूर्ण करण्याच्या प्रयत्नामधील भारत सरकारच्या NOFN प्रकल्पाद्वारे ऑप्टिकल फायबरवर राहुरी, जामखेड आणि शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत जोडले गेले आहेत. अहमदनगर शहरातील मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी बीएसएनएल अहमदनगर या वित्तीय वर्षात 148 मोबाईल टॉवर उभारणार आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरची संख्या 450 598 होईल. नवीन प्रकल्पात 3G नेटवर्कच्या उपलब्धतेवर अधिक भर दिला जात आहे. लँडलाईन सेवा आणि ब्रॉडबँड सेवा सुधारण्यासाठी बीएसएनएल अहमदनगर IP आधारित आणि अत्यंत कार्यक्षम अशा नव्या नेक्स्ट जनरेशन नेटवर्कने पारंपरिक नेटवर्कला बदलणार आहे. बीएसएनएल अहमदनगर अपने जो एस्टीम्ड कस्टमर्स हैं उनके लिए अलग अलग योजनाएं समय समय पर लाते रहते हैं और सेवाओं में सुधार के लिए भी बहुत सारे प्रयास करती है. तो इन्हीं सेवाओं के सुधार के क्रम में इस साल अहमदनगर ज़िले में 148 नई मोबाइल टावर लगाने का प्लान है और वो जो मोबाइल टावर लगेगी उससे पूरे अहमदनगर ज़िले में अभी करीबन 450 मोबाइल टावर है और 148 लगाने के बाद 598 मोबाइल टावर हो जाएगी और उससे जो डेटा की अवेलेबिलिटी की जो व्यवस्था है वो काफ़ी इम्प्रूव होगी और लगभग अहमदनगर ज़िले का 50% जो हिस्सा है वो 3G नेटवर्क से हम लोगों का कवर हो जाएगा. इसके अलावा जो ग्रामीण क्षेत्र हैं उसमें सरकार की USO स्कीम के अंतर्गत 10 वाईफाई हॉटस्पॉट लगाए गए हैं और अलग 100 और वाईफाई हॉटस्पॉट ग्रामीण क्षेत्रों में इस वित्तीय वर्ष में लगाने की योजना है. इसके अलावा ग्रामीण क्षेत्रों के अलावा जो कॉमर्शियली इम्पॉर्टेंट लोकेशंस हैं ज़िले में उन करीबन 22 के करीबन ऐसी जगहों पर वाईफाई हॉटस्पॉट हम लोग लगाएंगे और ये जो वाईफाई हॉटस्पॉट है इसमें जो डाउनलोड की स्पीड है वो 4G स्पीड से कहीं ज़्यादा है. मोबाईल प्रीपेड ग्राहकांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल सह 1 GB डाटा दररोज मोफत मिळणारा ₹429 प्लॅन 90 दिवस वैधतेसह उपलब्ध आहे. स्पेशल टेरिफ व्हाउचरमध्ये मिळणारे सर्व लाभ आता ग्राहकांना रोमिंगमध्ये देखील उपभोगता येतील. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज अहमदनगर.